पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री, आज जय महाराष्ट्र या चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं आहे की हिंदूंना मुसलमानांना घाबरू नका, मोदींच्या गॅरंटीपेक्षा काँग्रेसची गॅरंटी सरस, आणि मोदीजींना पंतप्रधान म्हणण्यासाठी आम्हाला लाज वाटते. आता ही तिन्ही वाक्य मी मगासपासून विचार करतोय की ज्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना त्यांच्या पक्षामध्ये असताना सुद्धा किंमत नव्हती, हाताला लकवा मारलेले मुख्यमंत्री म्हणून खुद्द काँग्रेसवालेच त्यांना हिनवायचे, असे पृथ्वीराज चव्हाण जे आता अडगळीत पडलेले आहेत ते मोदींवरती बोलते. हिंदूंना मुसलमानांना घाबरू नका, काय गरज आहे एवढी मुसलमानांचं लांगूर चालन करायची तुम्हाला? आपण असं म्हणत आहात की मोदींच्या गॅरंटीपेक्षा काँग्रेसची गॅरंटी अतिसरस आहे. हो, गेल्या 60 वर्षांमध्ये या जनतेने तुम्हाला राज्य करायची संधी दिली होती, गेल्या 60 वर्षांमध्ये आपण नाही रोजगार जनतेला देऊ शकलात, नाही गरिबी हटाव करू शकलात, नाही या देशाची तुम्ही प्रगती करू शकलात. आज मोदीजींना सर्व जगामध्ये आणि या भारतामध्ये मान सन्मान, एक कर्तव्यगार व्यक्ती म्हणून ओळखली जाते, एक मेहनती व्यक्ती म्हणून ओळखली जाते, संपूर्ण जगामध्ये आज ज्याच्याकडे झुकून बोललं जातं असा एकमेव पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदीजी, संपूर्ण जगामध्ये भारताची मान ज्यांनी ताठपणे उभी केली अशी व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी, आणि अशा नरेंद्र मोदीजींना पंतप्रधान म्हणायला तुम्हाला लाज वाटते? तुमच्याबद्दल काय बोलावं तेवढं आता कमी आहे पृथ्वीराजजी. आम्हाला तुमच्याबद्दल अभिमान होता, आदर असायचा, परंतु पंतप्रधानांबद्दल असं वक्तव्य करून या देशाच्या जनतेमध्ये आज आपलं नाव आपण कमी करून घेतलंय, तेव्हा आपल्या या तिन्ही वक्तव्यांचा मी निषेध करतो. धन्यवाद.